नमस्कार मित्रांनो, मित्रांनो राज्यात पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पात्र करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. राज्यात 12 फेब्रुवारी 2024 ते 21 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांची EKYC पेंडिंग आहे तर त्यांची EKYC करणं, तसेच ज्या शेतकऱ्यांचे बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही तर त्यांचे बँक खात्याला आधार कार्ड हे लिंक करणे, तसेच लँड सेडिंगचा डाटा अपडेट करणे, अशा प्रकारची कामे या मोहिमेअंतर्गत केली जाणार आहे. आणि मित्रांनो, पीएम किसान योजनेसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पात्र करण्यासाठी CSC सेंटरची मदत घेतली जाणार आहे. मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांची EKYC करत असताना मोबाईल OTP द्वारे EKYC असेल, किंवा बायोमेट्रिकद्वारे EKYC असेल, किंवा फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून केली जाणारी EKYC असेल, तर यामध्ये जास्तीत जास्त EKYC केलेल्या आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या CSC वेली धारकांना उत्कृष्ट बक्षिसे दिली जाणार आहेत. यामध्ये सर्वात जास्त उत्कृष्ट काम करणाऱ्या CSC वेली धारकाला पहिलं बक्षीस 25,000 रुपये दिले जाणार आहे, आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काम करणाऱ्या 5 CSC वेली धारकांना 10,000 रुपये बक्षीस दिले जाणार आहे, आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये काम करणाऱ्या 10 CSC वेली धारकांना 5,000 रुपये बक्षीस हे दिले जाणार आहे, आणि त्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या 20 CSC वेली धारकांना प्रत्येकी 2,000 रुपये बक्षीस हे दिले जाणार आहे, आणि त्यानंतर पाचव्या टप्प्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या 50 CSC वेली धारकांना कृषी विभागाकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. तर शेतकरी बांधवांनो, आपली EKYC जर झालेली नसेल तर आपल्याला CSC सेंटरवरती जाऊन आपली EKYC करायची आहे, किंवा आपलं आधार कार्ड हे बँकेला लिंक केलेलं नसेल तर आपलं आधार कार्ड हे बँकेला लिंक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं जर लँड सीडिंगचा डाटा अपडेट केलेला नसेल तर तो आपल्याला अपडेट करून घ्यायचा आहे, आणि त्यानंतरच आपल्याला नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे जे इथून पुढचे हप्ते आहे तर हे आपल्याला मिळतील. तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.